तर जय शिवराय भाऊंनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सौरभ एडिट्सवर. भाऊन तुमचे काय आपलं आजचं बॅनर आहे तर ते पाहिलंच भाऊंनो की आज आपण रंगपंचमीनिमित्त खूप कडक आणि खूप नादाशी रंगपंचमीची बॅनरायटिंग जी आहे ती केली आहे. तर तुम्हाला पुन्हा स्टॅप्स बॅनर जो आहे तो कसा बनवायचा आहे, तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो कसा यामध्ये टाकायचा आहे, तुमचं नाव जे म्हणून कशाप्रकारे ॲड करायचं आहे एकदम मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आपली व्हिडिओ जी आहे ती जरा स्किप करता बघा. ओके, तर भाऊंनो आपण काल पण आणि परवा पण हुळचं बॅनर जे आहे त्याच्या दोन्ही आबाल चॅनलची अपलोड केला, तर ते पण मॅम तुमच्या पुढे येऊन जातील. तुम्हाला जर ते आवडले नक्कीच तुम्ही आबाल चॅनलची जाऊन त्या व्हिडिओ जे आहे त्या बघून आपला पण हुळचा बॅनर जो आहे तो क्रिएट करून कुठे पण व्हॉट्सअपवर इंस्टावरती शेअर करून लोकांना शुभेच्छा ज्या आहे त्या देऊ शकता भाऊनो. तर नक्कीच त्या व्हिडिओ जे आहे त्या बघून घ्या, तुमचा पण बॅनर जो आहे तो क्रिएट करा आणि भाऊनो कुठे पण शेअर करा. तर भाऊनी वाटतं आपल्या आजच्या बॅनरकडे तुम्हाला आपलं आजचं बॅनर जे आहे ते कसं वाटतं आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडलं असेल नक्की करून लाईक करून टाका आणि भाऊ सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण संध्याकाळी पण एक धुलीवांची व्हिडिओ जे आहे आपण ज्यावरती येऊन जाईल आपलं ते पण बॅनर खूप कडक आणि खूप नादवर आहे. नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता टॉपिक होईल ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आजचं जे काही बॅनर आहे तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कशाप्रकारे क्रिएट करायचं आहे, तुमचा फोटो जो आहे तो कसा टाकायचा आहे, नाव जे म्हणून कशाप्रकारे ॲड करायचं आहे मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगेल. तर व्हिडिओ जी आहे ती जरा स्किप करता बघा. तर भाऊ लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर मग चला सुरू करूयात. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर भाऊनो आपण जे काय आज बॅनर क्रिएट केले रंगपंचमीचं ते एकदा बघून घेवा. त्यामध्ये मी काय काय ऍड केलं आहे, पीएनजी इमेज जे काय बॅकग्राऊंड वगैरे आहे तुम्हाला मी सांगतो एकदा वरच्यावर. पुढे आपण आपल्या एडिटिंगला सुरुवात करून घ्या. ओके भाऊनो, आपण आपल्या गॅलरीवर क्लिक करून आपल्या आजच्या बॅनरवरती क्लिक करून काही सा टाईपचा आपलं एकदम कडक एकदम खतरनाक रंगपंचमी बॅनर झाले. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडलं असेल नक्की करून लाईक करून टाका, सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ. सिम्पली आपण जे काय बॅकग्राऊंड यूज केले तर पूर्णपणे प्लेन आहे. आपण ते कलर वगैरे ॲड करून जे काय आपली पी एच मी जे आहे तिथे ॲड करून जो काय आपला टेक्स्ट फॉन्ट आहे तिथे ॲड करून खूप कडक आणि खूप नादाशी एडिटिंग केली. तुम्हाला फक्त तुमचा फोटो ॲड करायचा खाली, तुमचं नाव ॲड करून भाऊनो तुमची एडिटिंग जी आहे अगदी दोन स्टेपमध्ये कम्प्लीट होणार आहे. ते पुढे आपण बघूया. सिम्पली भाऊने व्यात बॅक आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पी एच मीज पण प्रॉडक्ट केलं आहे आणि जी कॅपेक्स लॅबची पी एल पी आहे तर ती पण प्रॉडक्ट केली. तर कोणताच प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला एडिटिंगमध्ये येणार नाही. जरी काय प्रॉब्लेम आला तुम्ही सिम्पली व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा इंस्टावरती जा, माझे काही जुने मॅच सौरभ वागचुरे ते सर्च करा भाऊनो, मला मेसेज करा. काही प्रॉब्लेम आला तर आपण 100% रिप्लाय देऊ. नक्कीच काही प्रॉब्लेम आला कमेंट करा किंवा मेसेज करा. ओके, तर येऊयात बॅक भाऊनो आणि आपण जी काय तुम्हाला पी एल पी प्रॉवाइड केली ती सिम्पली पिक्स लॅबमध्ये ओपन होते. सिम्पली आपण आपल्या पिक्स लॅबला ओपन करून घ्या भाऊ. तुम्ही कोणत्या पण ॲपमध्ये तुमची एडिटिंग करू शकता, नो प्रॉब्लेम. सिम्पली आपण आपल्या पिक्स लॅबला ओपन करून घ्यात. तर कॅन्सल करून घ्यायचं आहे तुमच्याकडे हा न्यू टेक्स्ट जो आहे तो येऊन जाईल. तर तिकडे तुमचा ऑप्शन त्यावरती क्लिक करून हा जो काही न्यू टेक्स्ट आहे तो तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे. तर ओके करून भाऊनो, तर आपण तुम्हाला पी एच मी पण प्रॉडक्ट केले आणि जी काही पी एल पी आहे ती पण प्रॉडक्ट केली. पण आपण पी एल पी जी आहे ती पुढे बघूया. तुम्हाला पी एच मी जी आहे त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे ते आपण एकदा बघून घ्या. मग तुम्ही फाईल डबल चौकचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायची, ज्याला थोडं सरकून घ्यायचं भाऊन तुम्ही ऑफ मेटल फ्रॉम गॅस त्यावर तुम्हाला क्लिक करायची आणि तुमच्यापुढे तुमची गॅलरी जी आहे ती ओपन होऊन जाईल. तुम्ही सर्व फोटो जे होतील आणि तुम्ही आपला पीएनजीचा फोटो जो आहे रंगपंचमीचा तो डाउनलोड कसं बघून तुमच्या गॅलरीमध्ये नवीन फोटो येईल तो म्हणजे रंगपंचमी हॅशटॅग टू पीएनजी बॅस बरोबर ट्रॉन स्टॅपचा आपला फोटो होणार आहे. तो इकडे तुम्हाला खूप कडक आणि खूप नाद एच डी क्वालिटीच्या नऊ पीएनजी मी जे आहे त्या प्रोव्हाइड केलं आहे. नक्कीच त्या डाउनलोड करून घ्या. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून एक पी एल पीची असेल आणि सेकंड जी लिंक असेल ती पीएनजी मीचं बघून तुम्हाला जी लिंक सोपी वाटेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं मटेरियल जे आहे डाउनलोड करू शकता आणि कोणत्या पण ॲपमध्ये आपल्या पी एन जी मेंट जे आहे ते ॲड करून तुमची एडिटिंग जी आहे ती करू शकता. तर भाऊन आपण इथे एक एक पी एन जी मेंट जी आहे ती ॲड करत नाही सध्या, कारण खूप मोठी व्हिडिओ होईल आपली. आपण सिम्पली जाऊयात आपल्या पेलपीकडे. तुम्हाला फक्त तुमचा फोटो ॲड करायचं आहे, तुमचं नाव ॲड करून भाऊन तुमची एडिटिंग जी आहे अगदी दोस्तीपणे कम्प्लीट होणार आहे. ते पुढे बघूयात आपण. तर एक लास्ट पी एन जी मेंट जे आहे ते ॲड करतो आणि जाऊयात आपल्या पेलपीकडे. ओके भाऊन, तुम्हाला समजलं असेल की पी एन जी थ्रू तुम्हाला बॅकग्राऊंड जे आहे बॅनर जे आहे ते कसं सेट करायची तर नक्की करून घ्या. तर येऊयात बॅक भाऊनो आणि जाऊयात आपल्या पेलपीकडे. ओके, तर क्लोज करून घ्यायला पिक्सेल आपल्या पुन्हा ओपन करून घ्यायची. तर कॅन्सल करून घ्यायचे भाऊनो, वरती तीन टिंब आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे. खाली तिथे ऑप्शन आहे ओपन डॉट पी एल फाईल त्यावरती क्लिक करा भाऊनो. आणि आपण कालची व्हिडिओ टाकली होळची तर ते पण मला खूप कडक आणि खूप नाद आहे. नक्की ही पण व्हिडिओ बघून घ्या. यामध्ये पण आम्ही तुम्हाला पी एल पी प्रॉवाइड केली, तुम्हाला फक्त तुमचा फोटो चेंज करायचा खाली, नाव चेंज करून तुमची एडिटिंग जी आहे ती कम्प्लीट होणार आहे. नक्की व्हिडिओ बघून घ्या. आणि आपण यावर एक व्हिडिओ टाकली ती पण ही होती होळीची, तर ही पण खूप कडक आणि नाद आहे. नक्की ही पण बघून घ्या भाऊनो. संध्याकाळी पण एक व्हिडिओ येईल म्हणजे धुलीवनाची, नक्की ते पण बघायला विसरू नका. पण वरती एक ब्लू राहील ते ऑप्शन मी तुम्हाला फ्रॉम सॉरी पी एल पीचा त्यावर तुम्हाला क्लिक करायची. येथे वरती काय आहे त्यावरती क्लिक करून तुमचं जे काय फाईल मॅनेजर आहे तुमच्या पुढे ओपन होऊन जाईल. तुमचे सर्व फोटो जे आहे शोधतील आणि तुम्ही आपल्या पी एल पी डाउनलोड केस म्हणून तुमच्या ऑफ म्हणजे आपली पी एल पी येईल. तर डाउनलोड फोटो जे आहे ते शोधून घ्यायची. ओके, तर आपण शोधून घेऊयात. त्यावरती क्लिक करायचं भाऊन तुम्हाला तुमच्याकडे काय असा इंटरफेस जो आहे तो येऊन जाईल भाऊन. मी तुम्हाला इथं महाशिवरात्री शिवजयंती बर्थडे बॅनरटिंग तर भाऊन खूप कडक कडक व्हिडिओ जे आहे त्या काय आपण तुमच्याशी घेऊन असतो.
नक्कीच मी आपण पुन्हा सबस्क्राईब असेल नक्कीच सबस्क्राईब करून ऑल ऑप्शन जो आहे तो नक्कीच इकडे बघून सिम्पली एवढं सरळ शेवटी तुम्हाला दिसेल की रंगपंचमी हॅशटॅग टू PLP बाय सौरभ हॅशटॅगची आपली PLP होणार तर हॅशटॅग वनची पण PLP जी आहे आपल्या चॅनलची आहे नक्की तेवढं बघून घ्या रंगपंचमी ते पण आपलं खूप कडक आणि खूप नाच झाले नक्की ते पण बघा मागच्या व्हिडिओ आहे नक्की बघा पण सिम्पली आपण आपल्या आजच्या PLP क्लिक करून ओपन आणि ॲड क्लिक करून आपल्या PLP ओपन पण करून घ्यायची आणि ॲड पण करून घ्यायची ओके तर म्हणून काही टाईपची आपली एकदम कडक एकदम खतरनाक PLP झाली तुम्हाला कसं वाटतं व्हायला नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आवड असेल नक्की करून लाईक करू टाका सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण संध्याकाळी पण खूप कडक कन्नाद धुलीबंदाची व्हिडिओ जे आहे ती येणार आहे नक्की सबस्क्राईब करून घ्या सिम्पली झूम आउट करून घ्या तुम्हाला सिम्पली यामध्ये तुमचा फोटो चेंज करायचा खाली तुमचं नाव चेंज करून तुमची एडिटिंग जी आहे दोस्त बंडी कम्प्लीट होणार आहे ते आपण पुढे बघूया सिम्पली झूम आउट करून घ्या पण वरती एक डबल चौकोचा ऑप्शन तुम्हाला त्यावरती क्लिक करायची यामध्ये आपण जेवढ्या काही ॲड केल्या जे काही पेजमेज ॲड केलं तुमच्या पुढे येऊन जातील तुम्हाला यामध्ये वाटली की काही चेंज केलं तुम्ही शेट अनलॉक करून ह्या पेजमेज जे आहे ते अनलॉक करून कोणती पण PNG जी आहे ती कुठे पण सेट करू शकता बनवून काही प्रॉब्लेम काही टेन्शन घ्यायची गरज नाही नक्कीच काही करा तर सिम्पली आपण नाही करा सध्या ही PNG जी आहे त्या लॉक करून टाका तशा प्रकारे ओके आणि यावेळी आपल्या फोटो करतो सिम्पली फोटोचा इथे सेटर एक डस्टबिनचा ऑप्शन त्यावरती क्लिक करा फोटो जो आहे तो डिलीट करून टाका आपलं जे काही नाव आहे ते लॉक आहे इथे पाहून सिम्पली टाईपने इथं अनलॉक करून घ्या डबल सुद्धा पुन्हा एक क्लिक करा आपलं जे काही नाव आहे त्यावेळी डबल टाकायचं तुम्हाला तुम्हाला जे काही नाव टाकायचं तुम्ही टायपिंग करून घ्यायची ओके तुम्ही टायपिंग करून घ्या तुमचं नाव टाकून घ्या आणि ओके करा तर तुम्ही ओके करा मी कॅन्सल करतो आपण जे काही कॅप्शन ॲड केलं त्यावरती तुम्हाला डबल टॅप करायचे जे काही तुम्हाला द्यायचं तुम्ही देऊ शकता आणि देऊन झाल्यावरती ओके करायची बाहून सिम्पली आपली जे काही टेक्स्ट एडिटिंगची आहे म्हणजे आपल्या नावाची एडिटिंग जी आहे ते पूर्णपणे कम्प्लीट झाली यावेळी आपल्या फोटो कल तुम्ही तुम्हाला वरती प्लस चॅक होईल त्यावरती क्लिक करायची आपला फोटो इथे ॲड बसली पाहून शेवटी एक ऑप्शन आहे फ्रॉम गॅस त्यावर तुम्हाला क्लिक करायचे तुमची गॅलरी जी आहे ते पुन्हा एकदा ओपन झाली तुमचा कोणता फोटो असेल कोणत्या फोटोमध्ये तर ते फोटो जे आहे ते पाहून शोधून घ्यायचे ओके आपण शोधून घ्या त्यावरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक करायचे फोटोवरती क्रॉप करून घ्यायचं स्टॅपनं राईटवर क्लिक करून आपला जो काही फोटो आहे तिथे ॲड होऊन जाईल पाहून तुम्हाला सिम्पली तुमचा फोटो जो आहे बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह करता असेल सर एक व्हिडिओ येईल नक्की तेवढं बघून घ्या तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह करून असा टाईपचा फोटो जो आहे तो क्रिएट करून टाका ओके एकदा मी याला व्यवस्थित सेट करून टाकतो आपण अशा प्रकारे एकदम घाई हळूवार करा पाहून काही गाईन नाही ओके फोटो सेट करून टाकायचं पाहून तुम्हाला सिम्पली डबल क्लिक करून फोटो जो आहे तो लॉक करायचा आहे अशा टाईप तुमची एडिटिंग जी आहे ते पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे तुम्हाला शेवटी एक स्टेप राहील ती म्हणजे तुमचा लोगो जो आहे ते ॲड करायचं आहे आपण नाही करसं ते का भाऊ नो कारण आपली खूप मोठी व्हिडिओ होईल आपण सिम्पली लोगोवरती खूप नाद आणि खूप कडक व्हिडिओ आपल्यावरती अपलोड आहे तसं व्हिडिओ होईल नक्की तेवढं बघून घ्या तुमचा पण लोगो जो आहे तो क्रिएट करून टाका म्हणून आपण जे काय बॅनर इथं क्रिएट केलं एकदम कडक म्हणजे तुम्हाला क्रिएट करायचं तुम्ही पण करून घ्या कोणत्या पण ॲपमध्ये तर सिम्पली आपण इथे सेव्ह करून टाका तुम्हाला मेन कुठच्या क्लिक करायची सेव्ह ॲज मी जो क्लिक करायची याची जी काही क्वालिटी आहे तुम्ही एकदम अल्ट्रा करायची आणि सेव्ह टू ॲप क्लिक करून आपला जो काही बॅनर आहे होईल सॉरी रंगपंचमीचा तर आपल्या यामध्ये सेव्ह करून टाकायचे ते म्हणून व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आवड असेल नक्की करून लाईक करू टाका सबस्क्राईब करायला विसरू नका बघून का आपण खूप कडक आणि खूप नाद मग संध्याकाळी व्हिडिओ जाईल व्हिडिओ येऊन जाईल होळीची सॉरी धुलीबंदनाची नक्की ते पण असेल सबस्क्राईब तुम्ही केलं असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जी आहे ती कोणता टॉपिक होईल नक्की मला कमेंट करून सांगा तर एव्यात बॅक बघून लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुम्ही जो काही माझा व्हिडिओ आहे तो गेम आपण शॉर्टपेज बघितला त्यासाठी मनापासून आभार मनापासून धन्यवाद.